फ्रेंड्स, मी सूरज सावंत कॅलिया कोर्स मध्ये आपले स्वागत करतो. हाय फ्रेंड्स, आजच्या लेक्चर मध्ये आपण सिंगल वॅट टॅली मध्ये कशा प्रकारे वापरतात हे पाहणार आहोत. हाऊ टू यूज सिंगल वॅट इन टॅली सॉफ्टवेअर. याआधी आपण पाहूया सिंगल वॅट म्हणजे काय. सिंगल वॅट याचा अर्थ आपण परचेस किंवा सेल्स केलेल्या सर्व स्टॉक आयटमला एकाच टाईपचा वॅट लावणे. जसे की मी कीबोर्ड, माउस, मॉनिटर, कम्प्युटर यासारख्या वस्तू खरेदी केल्या असतील, परचेस केल्या असतील आणि त्याला 4% वॅट लावला असेल, यासाठी आपला ॲक्विजिशन करावं लागतं. ॲक्विजिशन पाहूया. गेटवे ऑफ टॅली, April 11, स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन, इनेबल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स वॅट यस, सेट अल्टर वॅट डिटेल यस, हे पहिलं आहे. आणि दुसरं आहे गेटवे ऑफ टॅली F12, इनवॉइस ऑर्डर एंट्री, यूज कॉमन लेजर अकाउंट फॉर आयटम अलोकेशन यस. ॲप्लिकेशन आपण सॉफ्टवेअरमध्ये वॅट कसा यूज करायचा ते पाहूया. इथे मी कंपनी तयार करून ठेवली आहे सिंगल वॅट एंट्रीची. पहिल्यांदा आपण ॲक्टिवेशन करू घेऊया. पहिलं ॲक्टिवेशन आहे April 11, स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन, याच्यामध्ये इनेबल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स वॅट हे यस करायचं आहे. नंतर सेट अल्टर वॅट डिटेल्स हे पण यस करायचं आहे. यानंतर तुम्हाला विचार कोणती स्टेट तुम्ही ज्या स्टेटमध्ये वॅटचा यूज करणार आहे ती स्टेट घ्यायची. जसं की माझी कंपनी महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मी इथे महाराष्ट्र यूज करतो आहे. नंतर टाईप ऑफ डीलर, इथे आपण रेग्युलर घेणार आहोत. नंतर रेग्युलर वॅट ॲप्लिकेबल फॉर्म, हा जो आहे तो आपली कंपनी स्टार्ट होणारी डेट म्हणजेच 1 एप्रिल ही ठेवायची आहे. मी आता इथे 1 एप्रिल 2016 जे बाय डिफॉल्ट आलं आहे ते आहे असं ठेवतो. एंटर 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 मारते यायचं आहे. नंतर वॅट TIN नंबर, TIN नंबर हा गव्हर्नमेंटकडून आपल्याला मिळाला असतो, तो इथं टाकायचा आहे. इथे मी अंदाजे TIN नंबर टाकला आहे. नंतर इंटर स्टेट सेल्स टॅक्स नंबर, जो सेल्स टॅक्स नंबर असेल तो टाकायचा आहे. जसं की मी इथे हा टाकलेला आहे. नंतर पॅन इन्कम टॅक्स नंबर म्हणजेच पॅन कार्ड नंबर, हा इथे टाकून घ्यायचा आहे. नंतर ॲक्सेप्ट, हे माझं पहिलं ॲक्टिवेशन झालेलं आहे. आणि आपण बघू शकता इथं जे हे दुसरं ॲक्टिवेशन दिलं आहे हे टॅली सॉफ्टवेअरमध्ये आधीपासून ॲक्टिव केलेलं असतं, पण जर केलेलं नसेल तर आपण पुन्हा एकदा ते चेक करून ॲक्टिवेशन करून घ्यायचं आहे. जसं की गेटवे ऑफ टॅली, F12, इनवॉइस ऑर्डर एंट्री, इथे आपण बघू शकता यूज कॉमन लेजर अकाउंट फॉर आयटम लोकेशन, इथे पहिल्यापासून यस आहे, आय एसच ठेवायचं आहे. कंट्रोल प्लस ए ना हे आहे असं ॲज इट इज ॲक्सेप्ट होतं, हे मी ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता आपण परचेसची एंट्रीला वॅट कसा यूज करायचं ते बघूया. गेटवे ऑफ टॅली, अकाउंटिंग वाउचर, इथे मी परचेस वाउचर घेत आहे. परचेसला F9 ही शॉर्टकट की जाय, कीबोर्डनं F9 शॉर्टकट की यूज केली तरी चालू शकता. नंतर इथे तुम्ही बघू शकता की परचेस लेजरच्या खाली वॅट टॅक्स क्लास हे एक नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे, की जो आतापर्यंत आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिला असेल तर तो इथं अवेलेबल नव्हता. पार्टी नेम इथं आपण घेऊया कॅश. नंतर परचेस लेजर, इथं परचेस जो घ्यायचा आहे परचेस तयार नाही आहे, Alt+C. परचेस तयार करून घेऊया. ग्रुप येणार परचेस अकाउंट, इन्व्हेंटरी व्हॅल्यू आर इफेक्टेड यस. इथे टाईप ऑफ लेजर नॉट ॲप्लिकेबल. नंतर यूज इन वॅट रिटर्न, आता इथे एक गोष्ट तयार करायची आहे की असं आपण ज्यावेळेस नेहमी परचेस वाउचरचं लेजर तयार करतो त्यावेळेस आपण स्टॉक आयटमला कोणता वॅट लावणार आहे तेच इथं आपण आपला लेजरमध्ये डिफाईन करायचं आहे. ते कसं करायचं, जसं की मी आता इथे परचेस @4% हा वॅट लावणार आहे, मग मी लेजर्स नाव टाईप करताना काय करणार, परचेस
4%. याहून काय समजते मला की मी ज्यावेळेस हे लेजर तयार करतो म्हणजेच ह्या परचेजच्या एंट्रीला 4% वॅट लावणार आहे. मी तर खाली आलो आहे अंडर परचेस अकाउंट सेम इन्व्हेंटरी व्हॅल्यू रिपीटेड यस इथे नॉट ॲप्लिकेबल. इथे एक नवीन ऑप्शन आता तुम्हाला ॲड झालेला दिसेल यूजर इन वॅट रिटर्न्स. हे जे नो आहे याचं काय करायचं आहे यस करायचं आहे. वाय कीबोर्डनं टाईप केलं एंटर. नंतर तुम्हाला इथे वॅट टॅक्स क्लास विचारला जाईल. वॅट टॅक्स क्लास तोच घ्यायचा आहे जो आपण वॅट लावणार आहे. जसं की मी ते परचेस ॲट डेट 4% हा वॅट लावणार आहे. मी एंटर केलं. नंतर यूज फॉर ॲसेम्बल व्हॅल्यू कॅल्क्युलेशन इथे आपण आता नो ठेवूया कारण इथे आपण ॲसेम्बली करणार नाही आहे. एंटर ॲक्सेप्ट. इथं तुम्ही बघू शकता मी परचेस लेजर तयार केलं की वॅट टॅक्स क्लास लेजर आपोआप इथे आलेला आहे. याचा अर्थ जो मी इथे स्टॉक आयटम घेईल त्या सर्व स्टॉक आयटमला हा वॅट बाय डिफॉल्ट लागणार आहे. जसं मी पहिला स्टॉक आयटम घेतला अल्ट सी पेन युनिट अल्ट सी नोज नंबर डिस्प्लेस 0 ॲक्सेप्ट. इथे आपल्याला काही भरायचं नाही आहे. इथे सर्व आहे असं बाय डिफॉल्ट ठेवायचं आहे. क्वांटिटी घेतली 100 रेट घेतला 10 रुपये. दुसरा स्टॉक आयटम घेतला कीबोर्ड नोज इथे आहे असं ठेवलं क्वांटिटी 100 रेट 250. आता ज्यावेळेस मी ही जी टोटल दिसते अमाऊंट ह्या टोटल अमाऊंटच्या खाली येईल. आता माझं सिलेक्शन तुम्ही बघितलं तर ह्या टोटल अमाऊंटच्या खाली आहे. इथे आपल्याला परचेस करताना इनपुट वॅट घ्यायचा आहे. कोणता वॅट घ्यायचा आहे इनपुट. इनपुट वॅटचे लेजर तयार नाही आहे म्हणून आपण अल्ट प्लस सी न तयार करून घेऊया. कीबोर्डनं प्रेस करायचं अल्ट प्लस सी नेम टाकायचं इनपुट वॅट ॲट द रेट 4%. हे तर काय डिफाईन करायचं प्रत्येक वेळेस परचेजच्या वेळेस इनपुटच्या वेळेस. तर यावरून मला कन्फर्म होतं की मी 4% वॅट लावत आहे. मला रिपोर्ट पाहताना हे सोपं जातं. नंतर अंडर ड्युटीज अँड टॅक्सेस कोणता ग्रुप घ्यायचा आहे ड्युटीज अँड टॅक्सेस. त्यानंतर टाईप ऑफ ड्युटी टॅक्स इथे कोणता घ्यायचा वॅट. वॅट टॅक्स क्लास कोणता येणार यातला इनपुट वॅट ॲट द रेट 4%. मी इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो. इथं आहे बघा इथे भरपूर असे क्लास दिले आहेत त्यातून मी काय करणार इनपुट वॅट 4% सिलेक्ट करून घेणार आहे. नंतर इन्व्हेंटरी व्हॅल्यू आर इफेक्टेड नोज ठेवायचा आहे. राउटिंग मेथड नॉट ॲप्लिकेबल ॲक्सेप्ट. इथे तुम्ही बघू शकता बाय डिफॉल्ट 4% आलेला आहे आणि इथं त्याचा वॅटची अमाऊंट 4% जी आहे ती इथं कॅल्क्युलेट करून दाखवली आहे. नंतर एंटर इथे शो स्टॅटर डिटेल्स यस. जर मी यस केलं तर इथे तुम्हाला दिसेल पर्टिक्युलर वॅट. जसं की ॲसेम्ब्ली व्हॅल्यू किती आहे 26,000 रुपये त्याच्या वॅट अमाऊंट 1,000 रुपये आहे. नंतर नॅरेशन जर तुम्हाला काही टाकायचं असेल तर ॲडिशनल माहिती तुम्ही टाकू शकता. मी तर काही टाकत नाही आहे ॲक्सेप्ट. अशा प्रकारे आपण 4% वॅट वापरला आहे. सेम मला 12.5 वापरायचं असेल तर मी 12.5 वापरू शकतो. 1% वापरायचं असेल तर 1% वापरतो. जसं की आपण अजून एक एक्झाम्पल बघूया 12.5% पार्टी नेम सेम कॅश. इथे मी टाईप ऑफ लेजर आपण पाठीमागे पहिल्यापासून गेट ऑफ टॅली अकाउंटिंग वाउचर परचेस पार्टी नेम कॅश परचेस लेजर मी इथे घेतला आहे 12.5% कारण की मला तो वॅट यूज करायचा आहे. अल्ट प्लस सी परचेस ॲट द रेट 12.5% परचेस अकाउंट इनव्हेट व्हॅल्यू आर इफेक्टेड यस नॉट ॲप्लिकेबल यूज वॅट रिटर्न यस इथे परचेस ॲट द रेट 12.5% यूज हे नो ठेवायचं आहे ॲक्सेप्ट केलेलं आहे. नंतर मी हे स्टॉक आयटम घेतो मला ह्यावेळेस पेनला 12.5% लावायचं आहे आणि कीबोर्डला पण 12.5% लावायचे आहेत. ज्यावेळेस मी तर टोटलच्या खाली येईन
त्यावेळेस मी इथं इनपुट वॅटचं लेजर तयार करू की नाही, अल्ट प्लस सी इनपुट वॅट ॲट द रेट 12.5%. तर ग्रुप येणार आहे ड्युटीज अँड टॅक्सेस, इथे वॅट, इथे इनपुट वॅट ॲट द रेट 12.5%. अशा प्रकारे इथे तुम्ही इनपुट वॅट 12.5% डिस्प्ले झालेला आहे तो बघू शकता, आणि एंट्री सेम ॲक्सेप्ट. सेम अशा प्रकारे तुम्ही सेल्सला आउटपुट वॅट पण घेऊ शकता. जसं की आपण सेल्सचं पण एक एक्झाम्पल पाहूया, मी इथून सेल्स वाउचर घेतो, ओके, पार्टी नेम कॅश, ही जी डिटेल आहे आता ही बाय डिफॉल्ट आहे अशी ठेवूया, कारण की आपण हे सर्व भरणार नाही आता, डिलिव्हरी नोट नंबर ऑर्डर नंबर हे आपल्याकडं नाही आहे, ओके. सेल्स लेजर तयार करून घेऊया, अल्ट प्लस सी, याला मी आता 4% वॅट लावणार आहे. सेल्स ॲट द रेट 4%, ओके. ग्रुप येणार आहे सेल्स अकाउंट, इन्व्हेंट व्हॅल्यू आर इफेक्टेड यस, नॉट ॲप्लिकेबल, यूज वॅट रिटर्न्स यस करायचं आहे. इथं घ्यायचा आपला वॅट टॅक्स क्लास हा सेल्स ॲट द रेट 4% घ्यायचा आहे. नंतर असेंब्ली व्हॅल्यू नो ॲक्सेप्ट, इथे वॅट टॅक्स क्लासचं लेजर तयार झालं आहे. नंतर नेम ऑफ आयटम सेम, पेन 100 क्वांटिटी, रेट काय आहे 20 रुपये. दुसरा कीबोर्ड 100 क्वांटिटी, रेट घेत आहे 300 रुपीज. सेम ज्यावेळेस मी या टोटलच्या खाली येईन, या टोटलच्या खाली येईल तर काय घेणार, आउटपुट वॅट तयार नाही आहे म्हणून अल्ट प्लस सी आउटपुट वॅट ॲट द रेट 4%. ग्रुप येणार आहे ड्युटीज अँड टॅक्सेस, वॅट, इथं क्लास काय घ्यायचा आहे, वॅट टॅक्स क्लास, आउटपुट वॅट 4%. इन्व्हेंट व्हॅल्यू इफेक्टेड नोच ठेवायचं आहे. राउटिंग मेथड नॉट ॲप्लिकेबल ॲक्सेप्ट. इथं तुम्ही बघू शकता 4% वॅट डिस्प्ले झालेलं आहे. एंट्री यस ॲक्सेप्ट. अशा प्रकारे आपण टॅलीमध्ये सिंगल वॅट यूज करू शकतो. धन्यवाद. हा व्हिडिओबद्दल किंवा टॅलीबद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.